नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी पाहूयात. भ्रष्ट पार्टी म्हणणाऱ्यांवर कारवाई करा किंवा माफी मागा असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. ज्यांच्यावर मोदींनी आरोप केले त्यांच्यावर कारवाई करा असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. जर आरोप नसेल तर माफी मागा. पवारांनी मोदींना थेट आव्हान दिलंय. मोदींनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून शरद पवारांनी हल्लाबोल केला आहे. 7 दिवस अगोदर मोदी बोलतात की 70,000 ते आरोप करतात भ्रष्टाचाराचा अजितदादांवर, आणि 7 दिवसानंतर अजित पवार भारतीय जनता पक्षात. मग हा योगायोग आहे की तुम्ही जे बोलता तो एजन्सीचा वापर आहे? असं की भोपाळला प्रधानमंत्र्यांचं भाषण होतं NCC-मध्ये, त्यांनी अतिशय कटू आणि कठोर शब्द वापरले. ही व्यस्त लोकांची पार्टी आहे असं विधान त्यांचं जवळपास होतं. आणि त्याच्यामध्ये सांगत असताना बँकेचा, राज्य बँकेचा भ्रष्टाचार आणि इरिगेशन डिपार्टमेंटचा भ्रष्टाचार, या दोन गोष्टींचा उल्लेख त्यांनी केला. त्यांनी नाव कोणाचं घेतले नाही. माझं त्यांना सांगणं आहे की तुम्ही प्रधानमंत्री आहात, तुम्ही आरोप करता, हे आरोप करताचे असं तुम्हाला वाटत असेल तर कारवाई करा, आणि जर नसेल तर त्याच्यात तुमच्याकडे शस्त्र नसेल तर आम्ही एका पक्षाच्या संदर्भात चुकीची भूमिका मांडली त्याबद्दल माफी मागा. इकडे कारवाई किंवा माफी यापैकी कुठली तरी एकच त्यांनी करण्याची अवस्था आवश्यकता आहे.